नमस्कार, मी साक्षी पाटील. आपण या व्हिडिओमध्ये कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना हा फॉर्म कसा फिल करावा ते बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम प्ले स्टोरवरून इझी फॉर्म हे ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल. ॲप्लिकेशन डाउनलोड झाल्यानंतर त्याला ओपन करायचं. इथे आपल्याला काही परमिशन विचारेल, त्या सर्व परमिशन अलाव करायच्या. जर आपण असं नाही केलं तर आपलं ॲप्लिकेशन बरोबर चालणार नाही. फॉर्म फिल करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करावं लागेल. इथे आपला मोबाईल नंबर टाकायचा, आपलं फर्स्ट नेम, सरनेम, इथे आपला ईमेल आय डी टाकायचा, स्टेट सिलेक्ट करायचं, इथून डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा, कोल्हापूर, तालुका आपला जो काही असेल तो सिलेक्ट करायचा, रजिस्टर करायचं. माझा ओ टी पी इथे आधीच व्हेरीफाय झाला आहे म्हणून मला ओ टी पी ऑलरेडी व्हेरीफाईड हा मेसेज आला आहे. ग्रुप कोडमध्ये आपला ग्रुप कोड टाकायचा, COVID-19 कोल्हापूर. व्ह्यू इन्फोवर क्लिक करायचं, जॉईनिंग मोड प्रायव्हेट ठेवायचा, रेफरन्स नंबर ज्या कोणी सिनियरने तुम्हाला ॲज अ ज्युनियर ॲड केलं असेल त्याचा मोबाईल नंबर टाकायचा. मी माझ्या सिनियरचा मोबाईल नंबर टाकते. सेव अँड जॉईनवर क्लिक करायचं. इथे आपल्याला आपलं ग्रुप नेम दिसेल, COVID-19 कोल्हापूर, त्यावर क्लिक करायचं. एक मेसेज येईल, शो रिपोर्ट फ्रॉम धिस ग्रुप, यस करायचं. इथून आयटम मास्टर डाउनलोड होऊन येईल, बॅक करायचं. आपल्याला इथे आपला फॉर्म दिसेल, कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना, त्यावर क्लिक करायचं. गो टू रिपोर्टवर क्लिक करायचं. इथून आपला फॉर्म डाउनलोड होऊन येईल. सर्वप्रथम डेट सिलेक्ट करायची, जी काही करंट डेट आहे. ओके, फॉर्म फिल करायचा. इथे आपल्याला बंद असलेल्या क्लिनिक व दवाखान्याची माहिती टाकावी लागेल. त्यासाठी यावर क्लिक करायचं, ॲड बटनवर क्लिक करायचं. इथे दवाखान्याची डॉक्टरचे नाव टाकायचे. त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा. सबमिट करायचा. इथे त्यांचं नाव आणि मोबाईल नंबर येऊन जाईल. जर तुम्ही डेट सिलेक्ट नाही केली तर तुम्हाला इथून समोरची इन्फॉर्मेशन फिल करता येणार नाही. फॉर्म कम्प्लीट फिल झाल्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करायचं. थँक्यू.